म्हणून या निमित्ताने प्रहार जन शक्ती पक्षाच्या वतीने आम्ही या इरिगेशन विभागाला विनंती करतो की कृपया आपण हे नदीला जे काही वाया जाणार पाणी आहे तर ते तातडीनं या उजव्या आणि डाव्या दोनही कॅनॉलला आपण सोडून द्यावं आणि त्यामधून आपण या कॅनॉलच्या कडेला असलेल्या जे एस्केप आहेत ते खुले करून देऊन तर सगळे ओढे त्याच्यामध्ये सोडण्यात यावे जेणेकरून पाणी पातळी मोठ्या प्रमाणावरती वाढेल आणि शेतीला त्यामुळे भरपूर असा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. मित्र नमस्कार, जय प्रार. आपण आज या ठिकाणी बघत आहात की देवळाली प्रवारामधील या वाड्याला पाणी आलेलं आहे आणि प्रहार जन शक्ती पक्षाच्या वतीने एक चारच दिवसापूर्वी आपण वझर बंधाऱ्यावरती जाऊन त्या ठिकाणी भंडारदरा धरणाचा उजवा आणि डावा कालाल सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला विनंती केलेली होती आणि ती विनंती आज मान्य झालेली आहे. आणि त्यानंतर आलेल्या या उजव्या कॅनॉलच्या पाण्यात एस्केपच्या माध्यमातून अशा पद्धतीने गावतळी भरून घेण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि गावाला याचा फायदा होणार आहे म्हणून प्रहार जन शक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 2 ऑक्टोबर 2023 म्हणजे महात्मा गांधींच्या जयंती दिनाच्या निमित्ताने याच देवळाली प्रवारा येथील गुहा रस्ता ओढ्यावरती कडू वस्तीवरती असलेल्या बंधाऱ्याचं जलपूजन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं असल्याचं आपण बघितलेलं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 28 तारखेला वझर येथे जाऊन ओव्हरफ्लोचं पाणी नदीला जे वाहून जात आहे ते पाणी गावतळी भरून घेण्यासाठी भंडारदरा लाभक्षेत्रातील उजव्या आणि डाव्या कॅनॉलला सोडण्याची या ठिकाणी प्रहारच्या वतीनं मागणी करण्यात आलेली होती आणि त्या मागणीचा शासनाने तातडीनं निर्णय घेऊन ती मागणी मान्य केल्यामुळे अशा पद्धतीने आज आपल्याला या ठिकाणी देवळाली प्रवारा येथील गावतळी भरून वाहताना दिसत आहे. पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की कमी पर्जन्यमान असल्याने आतापर्यंत असा पाऊस झालेलाच नव्हता की जेणेकरून ओढे नाले भरून वाहतील, त्यामुळे किमान ओव्हरफ्लोचं पाणी तरी या ठिकाणी बंधाऱ्यांना सोडण्यात यावं आणि गावतळी भरून घेण्यात यावी जेणेकरून या ओढे नाल्यांना पाणी आल्यानंतर विहिरींची पाणी पातळी वाढणार आहे आणि त्या पाणी पातळी वाढीमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल आणि नदीनं सरळ जाणारं पाणी फक्त या ओढ्यांच्या मार्फत पुन्हा नदीला जाऊन मिळणार होतं, त्यामुळे विशेष असं काही कुणाचं त्यातून नुकसान होणार नव्हतं. म्हणून प्रहारच्या वतीनं अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आणि ती शासनाच्या वतीनं तातडीनं मान्यही करण्यात आली. म्हणून मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आप्पासाहेब डूस महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री असतील, पाटबंधारे मंत्री असतील आणि सर्वच महाराष्ट्र शासनाचे या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो की त्यांनी तातडीनं प्रहारची मागणी मान्य केली आणि या ठिकाणी अशा पद्धतीने गावतळी भरून घेण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा हे असं सर्व गावांचं सौंदर्य या ठिकाणी खुलताना आपण पाहत आहोत. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.